नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे फिल्ममध्ये दे काम देतो म्हणून खोटे कागदपत्र तयार करून सायवेडीतील शिक्षकाची तेवीस लाखाची फसवणूक दोघांना कोतवाली पोलिसांकडून अटक मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली एकाने शिक्षकाची तेवीस लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय चक्क तेवीस लाखांच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोताया आर टी ओ अधिकाऱ्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडलाय पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली राजेश भगवान पवार वयवश्य तेवीस राहणार चोळीतांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड हल्ली राहणार बीड बायपास एम आय टी कॉलेज जवळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि अमित अरविंद देशमुख राहणार बीड बायपास जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शिरीषकुमार नारायण कदम वैवर्ष पन्नास हल्ली राहणार भगवान बाबा चौक निर्मल नगर सावेडी अहमदनगर मूळ राहणार जामखेड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस गणेश धोत्रे जवान योगेश भिंगार दिवे तन्वीर शेख सुजय हिवाळे अभय कदम सलीम शेख रियाज इनामदार संदीप थोरात सोमनाथ राऊत यांनी केली आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा